नमस्कार मित्रांनो, आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्र दौरे सुरू झालेले आहेत। आज 8 नोव्हेंबर, आज भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस, त्यामुळे त्यांच्या बद्दल आदर व्यक्त करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। नरेंद्र मोदी महाराष्ट्रात फार काही प्रचार करणार नाही, त्यांना परदेश दौऱ्यावर जायचं असल्यामुळे ते 14 नोव्हेंबरपर्यंतच महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत। आणि त्यामुळे मग महाराष्ट्र जिंकवण्याची जबाबदारी कोणाची, नरेंद्र मोदींची का अमित शहांची का योगी आदित्यनाथ यांची का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांची, हा प्रश्न मनात रुंजी घालत होता। त्यातूनच योगी आदित्यनाथ यांच्या बटोगे तो कटोगे या नाऱ्यामुळे असं वाटत होतं की योगी आदित्यनाथ या निवडणुकातले स्टार कॅम्पेन असणार आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले नेते कायमच महत्त्वाची भूमिका बजावतात, पण बाहेरनं जे येते भाजपाचा आणि मित्रपक्षांचा प्रचार करण्यासाठी येतात, त्याच्यात स्टार कॅम्पेनरची भूमिका योगी आदित्यनाथ बजावणार आहेत। असं असताना नरेंद्र मोदींच्या प्रचारांच्या धूमधडाक्याच्या पूर्वी एक रहोगे सेफ रहोगे आणि बटोगे तो कटोगे याबाबतची नरेंद्र मोदींची क्लिप प्रसिद्ध झाली आणि मला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला। मला पहिले वाटलं हे योगी आदित्यनाथ आहेत, कारण योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी या दोघांची शारीरिक उंची साधारणतः जवळपास सारखी आहे, ते काही खूप उंच नाही आहेत, आणि त्यामुळे भगव्या वस्त्रातील नेता चालतोय आणि पाय दिसत आहेत, आणि साधारणतः आपल्याला आकारमान वाटतं की अरे हे योगी असतील, पण नंतर समोर येतं की हे भगव्या वस्त्रातले नेते योगी नाही आहेत, ते मोदी आहेत। आणि मग त्यांनी केदारनाथजवळच्या गुहेत केलेली तपश्चर्या असेल किंवा त्यांचा अन्य ठिकाणी भगव्या वस्त्रातला वावर असेल, आणि त्यानंतर बटोगे तो कटोगेचा नारा समोर येतो, तेव्हा अचानक जाणीव होते की या निवडणुकात हिंदुत्वाचे पोस्टर बॉय किंवा हिंदुत्वाचे मॅस्कॉट, हिंदुत्वाचा चेहरा हा योगी आदित्यनाथ नाही तर नरेंद्र मोदी असणार आहे। आणि त्यामुळे उत्सुकता चाळवली गेली की नेमकं भाजपच्या मनात आहे काय, की नरेंद्र मोदींनी योगींचा एक म्हणजे योगींना मिळालेली भूमिका मोदींनी तर नाही ना घेतली, आणि त्यामुळे आजच्या धुळ्याच्या सभेबद्दल उत्सुकता होती की नेमकं काय चाललं आहे, आणि आजच्या धुळ्यातल्या सभेतलं मोदीजींचं भाषण खरोखर बघण्यासारखं होतं, आणि बटोगे तो कटोगे हे देखील डबल इंजिन आहे याची जाणीव या सभेतून झाली। म्हणजे योगी आदित्यनाथही बटोगे तो कटोगे याच थीमवर बोलणार आहेत, नरेंद्र मोदीही बटोगे तो कटोगे याच थीमवर बोलणार आहेत, पण तरी देखील दोघांच्या भाषणांमध्ये मूलभूत फरक असणार आहे। नरेंद्र मोदींचं बटोगे तो कटोगे हे मुख्यतः जातीच्या आधारावर असणार आहे, आणि आज त्यांच्या भाषणातला काही अंश मी आता ऑडिओच्या स्वरूपात सादर करणार आहे। मला खरोखरच आश्चर्य वाटलं, म्हणजे राहुल गांधींना तर हे माहीत आहे का नाही ही गोष्टच वेगळी, त्यांना डॉक्टर विश्वेश्वरय्या बोलता बोलताच त्यांचं ततपप होतं, पण महाराष्ट्राचे माजी आणि कार्यक्षम ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले उद्धव ठाकरेंनाही महाराष्ट्रात अशा प्रकारच्या जाती आहेत का याची माहिती आहे का, याची मला माहिती नाही। म्हणजे मला माहिती होती, पण नरेंद्र मोदींनी ज्या अस्खलितपणे त्याच्याबद्दल वक्तव्य केलं, जरा ऐका नरेंद्र मोदी काय म्हणाले ते। थोडं स्पीड वाढवलं आहे, कारण मोदींचं सभेतलं बोलणं हे जनता जनार्दनासाठी असतं आणि त्यामुळे ते खूप स्लो ऐकतो, मी तरी दुप्पट स्पीडमध्ये ऐकतो, तुमच्यासाठी दीडपट स्पीड करून दाखवतोय। राजीव गांधी के बाद अब इस परिवार की चौथी पीढ़ी इस खतरनाक भावना के साथ उनके युवराज काम कर रहे हैं। कांग्रेस का एकमात्र एजेंडा है किसी भी तरह
एससी समाज की एकता तो तोड़ो, एससी समाज की एकता तो तोड़ो, ओबीसी समाज की एकता को चकनाचूर कर दे। कांग्रेस चाहती है कि एससी समाज अलग अलग जातियों में बिखरा रहे, ताकि एससी समाज की सामूहिक शक्ति कमजोर पड़ जाए। कांग्रेस चाहती है कि ओबीसी समाज भी अलग अलग जातियों में बटा रहे, ताकि ओबीसी के तौर पर उनकी जो एकजुटता की पहचान बनी है, ये ओबीसी अगर ओबीसी रहे तो उनकी ताकत बढ़ जाएगी। ये ताकत न बढ़े इसलिए ओबीसी समाज को भी जातियों में बिखेर दो, इसलिए वो ओबीसी को भी अलग अलग जातियों में बांटने का खेल कर रही है। कांग्रेस चाहती है कि हमारा एससी समाज अलग अलग जातियों में बटा रहे, क्योंकि आज आदिवासी के रूप में आभाग नहीं टाइका करने चत महत्व है, जनजातीय समूह के रूप में, शेड्यूल ट्राइब के रूप में समाज की एकता, समाज की पहचान, समाज की एकजुटता आज उभर करके आई है, और वो मजबूती से अपनी आवाज उठा ना पाए इसलिए उनको भी छोटी छोटी जातियों में बिखेर दो। यहां तोड़े के इस क्षेत्र में हमारे भील गराचिया, कोकना, कोकनी, कोली महादेव, डंगर कोली, वारली, ठाकर कोली, ठोर, टोकरे कोली, गमीत, गमसा, गवीत, पारगी, कटकरी, धानका, तरवी, तैतरिया, ऐसी आदिवासी जातियां रहती है। कांग्रेस भीलों को कोकना से लड़ाना चाहती है, कांग्रेस भील गराचिया को कोकनी से लड़ाना चाहती है, कांग्रेस कोली महादेव आदिवासी जाति को डोंगर कोली से लड़ाना चाहती है, कांग्रेस वारली आदिवासी जनजाति को ठाकर आदिवासी जनजाति से लड़ाना चाहती है, कांग्रेस कोली ढोर को टोकरे कोली से लड़ाना चाहती है, कांग्रेस गमित को गमता से लड़ाना चाहती है, कांग्रेस गमित को पारवी से लड़ाना चाहती है, कांग्रेस कटरी को धानका से और तड़वी को तैतरिया से लड़ाना चाहती है। बगा म्हणजे महाराष्ट्रात जो जातीच्या राजकारणाचा खेळ आहे तो फक्त मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध ब्राह्मण एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे। भारतात तसं बघायला गेलं तर शेकडो जाती आहेत, आणि ब्रिटिशांनी ज्या पद्धतींनी या जातींची विभागणी चार गटांमध्ये केली, आणि ते बघता खास करून त्यातल्या तीन म्हणजे ओबीसी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या तीन जाती असल्यासारख्या, पण प्रत्यक्षात या तीन जाती नाही आहेत, हे तीन वर्ग आहेत, आणि प्रत्येक वर्गात डझनावरी जाती आहेत। गेल्या काही दशकांमध्ये आरक्षणामुळे ही गोष्ट झालेली आहे की त्या त्या जाती वर्गाला आरक्षणाचे फायदे मिळताना त्यातल्या दोन चार जातींना त्याचे अधिक फायदे मिळालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। पण आता याच्यावर उत्तर कसं शोधायचं हा प्रश्न भारत एक देश राहणार का या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। म्हणजे कुटुंबामध्ये जेव्हा अनेक तुमचं संयुक्त कुटुंब असतं आणि त्याच्यात अनेक सदस्य असतात, त्यांची मुलं, नातवंड सगळेजण एकत्र राहत असतात, आणि तेव्हा जे काही घरचं उत्पन्न असतं, अगदी जेवण असतं, त्याच्यात कोणाला कमी कोणाला जास्त या गोष्टी मिळत राहतात, आणि त्यामुळे काही सदस्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे की आपल्यावर अन्याय झाला आणि माझ्या भावाच्या मुलाला जास्त मिळालं, माझ्या मुलांना कमी मिळालं। पण याच्यावर उत्तर काय असावं? याच्यावर उत्तर एक कुटुंब म्हणून याकडे बघणं, एक घर म्हणून याकडे बघणं, आणि ज्याला कमी मिळतं आहे त्याला जास्त देणं, ज्याला जास्त मिळालं आहे त्यांनी दोन पावलं मागे घेणं, असं उत्तर शोधून काढणं का सगळ्याची मोजणी करणं, आणि ही मोजणी करता करता समाजाच्या प्रत्येक किंवा कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला एक दुसऱ्यांबद्दल वैरभाव निर्माण करणं, जे काँग्रेस सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून सांगत आहे, जातन या जनगणना, हे सांगायची वेळ काँग्रेसवर का आली? राहुल गांधी म्हणतात जेव्हा IAS ऑफिसर किंवा कॅबिनेट सेक्रेटरीमध्ये ओबीसींचं प्रमाण एवढं आहे किंवा यांच्यामध्ये शेड्यूल कास्टचं प्रमाण तेवढं आहे, हे काँग्रेसला का सांगावं लागतं आहे?
जर काँग्रेसच्या काळात, म्हणजे सुरुवातीचं तर आरक्षणाचं धोरण होतं ते काँग्रेसच्याच काळात सुरू होऊन समाप्त होणार होतं आणि त्याच्यात सामाजिक न्याय साधायचा होता, त्यामुळे तो साधला गेला नाही. त्याच्यानंतर आरक्षण पुढे पुढे ढकलत गेलं आणि आरक्षण जसं पुढे ढकललं गेलं तरी त्या त्या समाजातल्या बहुतेक लोकांना त्याचे काहीच फायदे मिळाले. मग फायदे कोणाला मिळाले? जवाहरलाल नेहरू, त्यांची मुलगी इंदिरा गांधी, त्यांचा पुत्र राजीव गांधी, संजय गांधी, त्यांची बायको सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा. रॉबर्ट वाड्राची मुलं यायला तयारच आहेत. म्हणजे यांच्यासाठीचं रिझर्वेशन कोणी हटवू नाही शकलं. आता हे हिंदू आहेत का मुसलमान आहेत का पारशी आहेत का ख्रिश्चन आहेत हे कोणाला माहिती नाही. हिंदू असतील तर त्याच्यातली त्यांची जात कोणाला माहिती नाही. म्हणजे प्रियंका वाड्रा या हिंदू आहेत का? जर आहेत तर त्या काही कुंकू टिकली वगैरे काही लावत नाहीत. हिंदूपणाचं कुठलंही लक्षण त्यांच्यात नाही. राहुल गांधी स्वतःला जानवदारी ब्राह्मण म्हणतात. म्हणजे भाऊ बहिणी जर एकाच आईची दोन मुलं असतील तर एक वेगळा दुसरी वेगळी असं कसं झालं? पण यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. जन्मला की सत्तेच्या काँग्रेसच्या सर्वोच्च पदाला बसला, हे एकमेव निकष यांना लागू पडतात. पण ज्या प्रकारची लढाई या आदिवासी समाजामध्ये आत्ता मोदींनी जी सगळी मोठी यादी सादर केली, प्रत्येक समाजाची किती लोकसंख्या आहे? कोणाची 0.5%, कोणाची 0.25%, कोणाची 1%. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलते, देशातली तर ती आणखीन कमी आहे. पण महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या या ज्या सगळ्या जातींची संख्या आहे ती 0.5%-0.25%च्या वरती नाही आहे. भिल्ल असेल, गावीत असतील, कातकरी असतील, पाडवी असतील, वारली असतील, म्हणजे ही ज्या सगळ्या महादेव कोळी असतील, डोंगर कोळी असतील, जे काही असेल. आणि यांना एकमेकांच्या विरोधात उभं करणं, धनगर आणि आदिवासींना एकमेकांच्या विरोधात उभं करणं, आणि कशासाठी? तर सरकारी नोकरीच्या आमिषासाठी. सरकारी नोकऱ्या काँग्रेस राज्यात का तयार झाल्या नाहीत? कोट्यावधी रोजगार केले जाणार होते आणि समजून चला भाजप ते करू शकत नाही, तर काँग्रेस ते रोजगार का करू शकत नाही? आणि जर करायचेच नव्हते तर मग हे सगळं जातनिहाय जनगणना आणि जेवढा आबादी तेवढा हक ह्या सगळ्याचा खेळ काय आहे? त्याचा खेळ आहे हा काँग्रेसचं जे धोरण आहे. त्यांचे कोणाशी करार आहेत कल्पना नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी असतील, अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये. पण अमेरिकेतल्या लोकांनीच या सगळ्या डीप स्टेटला, या वोक लॉबीला उताणं झोपवलं. पण ते मात्र भारतात काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय आहेत. आणि वाईट या गोष्टीचं आहे की या काँग्रेसच्या अशा प्रकारच्या कृत्यांना उबाटा सेनेची सक्रिय मदत आहे. हे जे हिंदुत्वाच्या विचारधारेवर भाजपच्या सोबत आलेले, शिवसेना हिंदुत्ववादी सुरुवातीपासून नव्हती. 1980 दशकात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप जनसंघाच्या पूर्वीपासून हिंदुत्ववादी होता. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपासोबत आली. अजूनही बरीचशी शिवसेना भाजपच्या सोबत आहे. पण उद्धव ठाकरे जे हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करण्याच्या गप्पा मारतात ते प्रत्यक्षात समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करत आहे. आणि ही जाणीव लोकांमध्ये, खास करून OBC समाजामध्ये करून देण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सभा करण्यात. म्हणजे तिकडे योगी आदित्यनाथ कशाप्रकारे इस्लामिक मूलतत्ववाद आणि त्यांच्या लांगूल चालनामुळे आणि दुसरीकडे हिंदू एकमेकांच्यात लढत राहिल्यामुळे समाजाचं नुकसान होतं हे सांगणारे, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी बहुधा जातीच्या आधारावर बटोगे तो कटोगे लोकांपर्यंत मांडणार आहेत, हे डबल इंजिन काम केलं. तर लोकसभेत ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्यांची भरपाई होऊन पुन्हा एकदा भाजपला 2014 सालचं यश आहे ते यश मिळणं अवघड असलं तरी शक्य होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. डिसनंती तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH40.